पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर, बचत गटाच्या 2.5 लाख महिलांचा मेळावा, राज्यातल्या कोट्यवधींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण. मैं मेरी झांसी नहीं दूंगी, शिवसेनेच्या खासदार भावना गवळींचं वक्तव्य. यवतमाळ वाशिमवर भावना गवळींचा प्रबळ दावा, भाजपसह पक्षांतर्गत स्पर्धक संजय राठोड यांनाही इशारा. बारामतीतल्या व्हायरल पत्रावरून राजेंद्र पवार यांचा अजित पवारांवर निशाणा. बारामतीतील पवारांचं प्रत्येक घर स्वतंत्र आणि स्वायत्त, फक्त विचारानं एक असल्याचा दावा. मुंबईतल्या पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढा, फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करा. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी. मुंबईतील विकास कामांवरून विधानसभेमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये आमदारांची खडाजंगी. आमदार वर्षा गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेतल्यानं भाजप आमदार संतापले, तर राहुल गांधींचं नाव घेत प्रत्युत्तर. अटल सेतूवरून विधानसभेमध्ये आशिष शेलार आणि अनिल देशमुखांची खडाजंगी. अटल सेतूची सुरुवात आघाडी सरकारनं केली, देशमुखांचा दावा, तर केंद्राकडून फडणवीसांनी परवानग्या आणल्या, शेलारांचं प्रत्युत्तर. गारपीट अवकाळीग्रस्तांच्या नुकसानीच्या चौकशीचे आदेश, लवकरच मदत करणार, विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर. नाना पटोले यांनी उपस्थित केला प्रश्न. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, कापसाला 14,000 रुपयांचा भाव देण्याची मागणी. हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेची रस्सी खेच, काँग्रेसचे मंत्री विक्रमादित्य सिंग यांचा राजीनामा, भाजप प्रवेशाची शक्यता. विरोधी पक्षनेत्यासह 15 आमदारांचं निलंबन, सत्ता वाचवण्यासाठी निलंबन केल्याचा भाजपचा आरोप. अवैध खाणकाम प्रकरणी अखिलेश यादव यांना सीबीआयचं समन्स, गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश. मुंबईवर पाणी कपातीचं गंभीर संकट, मुंबईत 10% पाणी कपात करण्याचा जलखात्याचा प्रस्ताव, पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 43% पाणी साठा. ₹500 बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई, नोटा बनवणारं मशीनही पोलिसांच्या ताब्यात. पुण्याजवळच्या कुरकुमजवळ बनलेल्या ड्रग्सची लंडनमध्ये तस्करी, 280 कोटी रुपयांचा 140 किलो ड्रग्स फूड कुरिअरमधून रवाना. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, ढोलकी वादक विजय चव्हाण, लावणी कलावंत प्रमिला लोदगेकर यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.